स्वागत आहे मित्रांनो एम पी सी आय क्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ टॉपिकमध्ये आपण राणी गोंडेलिया या महिलेबद्दल आपण सर्व माहिती पाहणार आहोत. बघा, जी क्रांतिकारक महिला होती त्याबद्दल संपूर्ण माहितीचा हा व्हिडिओ आपण घेऊन आलो आहे. बघा, परीक्षे दृष्टीने यावर आधीसुद्धा क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर बघा, जे राणी गोंडेली होती, हिचा जन्म 26 जानेवारी 1915 आणि मृत्यू 17 फेब्रुवारी 1993 झाला. तिचं जे कार्य होतं, तिचा जन्म जरी मणिपूर येथे झाला असला तर तिचं कार्य होतं ते नागालँड, म्हणजे जे उत्तर पूर्व भागात आहे बघा, येथे तिने कार्य केलं होतं. जे नागा लोक होते बघा, यांना संघ घेऊन ती काय करायची, क्रांतिकारक घटना तिथे करीत होती. तिचा उद्देश फक्त ब्रिटिश सरकार जे हे करीत होतं, आपण काय म्हणतो, ब्रिटिश सरकार जुलूम वगैरे करीत होतं ना, त्याविरोधात तिचा लढा होता. बघा, ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध नियमितीने कार्य केलं म्हणून, किंवा जे क्रांतिकारी कार्य केलं म्हणून तिला काय म्हणलं, नागालँडची राणी लक्ष्मीबाईसुद्धा म्हटलं जातं. कारण 1857 बघा, राणी लक्ष्मीबाईंनी जे कार्य केलं तेच नागालँडच्या जी बघा राणी गोंडेली हिने तिथं नागालँडमध्ये कार्य केलं आहे. बघा, 1996 तिच्या नावाने पोस्टाची तिकीटेसुद्धा काढली होती. बघा, तर हे महत्त्वपूर्ण, तर तिच्याबद्दल अजून भरपूर अशी माहिती घेऊन, तिचं जे कार्य होतं, तिने वयाच्या 13व्या वर्षी राष्ट्रीय चळवळीत भाग घेतला होता. बघा, तिचा जन्म 1915 झाला होता, नंतर वयाच्या 13व्या वर्षी तिने काय केलं, राष्ट्रीय चळवळीत भाग घेतला. सविनय कायदेभंग जी चळवळ, मोठी राष्ट्रव्यापी चळवळ होती बघा, यामध्ये तिने उत्तर पूर्व भागामध्ये अनेक क्रांतिकारी घटनांचे काम केले. त्याच्यामध्ये बघा, कर न देणे हे महत्त्वपूर्ण, किंवा जे जंगलतोड वगैरे सत्याग्रह होते बघा, त्यामध्ये सुद्धा तिने उत्स्फूर्तपणे सुद्धा भाग घेतला होता. नंतर जे म्हणून बघा, नंतर ब्रिटिश सरकारने 1932 पकडलेत, कारण ती जे बघा सविनय कायदेभंग जे चळवळ सुरू झाली त्यामध्ये अनेक राष्ट्रनेते व नेत्यांनासुद्धा पकडलं. त्यामध्ये जे नागालँडचे क्रांतिकारक होते त्यांनासुद्धा पकडले होते, आणि जे बऱ्याच जणांना फाशी दिली होती. त्यानंतर जी हे बघा, ही सुद्धा हाती लागली, राणी गोंडेलीसुद्धा सरकारच्या ब्रिटिश सरकारच्या हाती लागली व तिला काय केलं, आजीवन कारावास म्हणून शिक्षा दिली. पण ते कारावास जास्त वेळ नसून ते 14 वर्ष टिकला, कारण 1947 म्हणजे भारत स्वातंत्र्य झाला त्यानंतर तिला सोडण्यात आलं. तर सर्वात जास्त शिक्षा भोगणारी बघा ती, सर्वात जास्त शिक्षा भोगणारी ती महिला ठरली. स्वातंत्र्य संघामध्ये सर्वात जास्त शिक्षा भोगणारी ती पहिली महिला ठरली. नंतर ती जवळजवळ 14 वर्ष कारावास भोगला. त्यानंतर पहा मित्रांनो, तिला काय अवॉर्ड भेटले तो, तिची सुटका काय झाली आत्ता सांगितलं मी तुम्हाला. तिला काय, तिला जी जेलमध्ये ठेवलं होतं बघा 14 वर्ष, ती इम्फाळ जेलमध्ये ठेवलं होतं. नंतर 1947 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तिला जेलमधून सोडले व ती व तिचे जे कार्य होते नागा कबिला ही संघटनासुद्धा त्यानंतर स्वातंत्र्यानंतर काय झाली, बंद पडली. तिला जे अवॉर्ड भेटले बघा, स्वतंत्र सेनानी ताम्रपत्र म्हणून 1972 भेटलं, पद्मभूषण 1982 भेटलं, विवेकानंद सेवा सन्मान हा 1983 तिला अवॉर्ड भेटला, बिरसा मुंडा पुरस्कार 1996 तिला भेटला. तिच्या स्मृतीमध्ये किंवा त्यांच्या स्मृतीमध्ये 1996 पोस्टाचे तिकीटेसुद्धा भारत सरकारने काढली होती. बघा मित्रांनो, तर जवाहरलाल नेहरू जेव्हा स्वातंत्र्य झालं तर जवाहरलाल नेहरूंनी तिची सुटका केली, त्यावेळी तिला जवाहरलाल नेहरूंनी नागालँडची राणी म्हणून संबोधले होते आणि तिला जॉन ऑफ आर्कसुद्धा म्हटलं होतं. हे महत्त्वपूर्ण ते बघा, आपल्याला विचारलं होतं जवाहरलाल नेहरूंनी नागालँडची राणी म्हणून कोणाला संबोधलं होतं, तर राणी गोंडेलीला संबोधलं होतं. तिचा मृत्यू हा 17 फेब्रुवारी 1993 झाला. तर मित्रांनो, तुम्हाला आजच्या राणी गोंडेलीबद्दल हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, एम पी सी आय क्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या फेसबुकवर, इंस्टाग्रामवर व टेलिग्रामवर हे जे चॅनल आपले जे हे तिथेसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता, जेणेकरून आपल्या जे व्हिडिओचे किंवा काही तुम्हाला इन्फॉर्मेशन असेल तर आपण तिथे ते टाकत जाऊ. थँक्यू मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय भारत.